लॉग इन करा तक डॉट इन वर एकोणीसशे त्र्याण्णवच्या च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त असो की कालपर्वाचं रिया चक्रवर्ती प्रकरण प्रकरण वेगवेगळी असली तरी वकील मात्र एकच आहेत सतीश मानेशिंदे सतीश माने शिंदेंचं बोट धरूनच मुंबईचं पेज थ्री विश्व कोर्टाची पायरी चढतं शाहरुखचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली आहे याच प्रकरणात शाहरुख ही सतीश मानेशिंदेचं बोट धरूनच कोर्टात गेलाय त्यामुळं कोण आहेत हे सेलिब्रिटी वकील सतीश शिंदे आणि ते सेलिब्रिटींमध्ये एवढं फेमस कायद आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मी सदानंद तुम्ही मुंबई तकचा हा व्हिडिओ बघताय बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन ड्रग्स प्रकरणात अडकलाय एन सी बीनं त्याला अटक केली आहे शाहरुखने आपल्या मुलाची बाजू मांडण्यासाठी सतीश शिंदे यांना नेमले माने शिंदे किला कोर्टासमोर आर्यनची बाजू मांडणार आहेत त्यांनी याआधी वेळोवेळी सेलिब्रिटींची बाजू मांडली आहे तर हे सतीश माने शिंदे कोण आहेत तेच आता आपण बघूया छप्पन वर्षांचे सतीश शिंदे हे मूळचे धारवाडचे आहेत त्यांनी मुंबईतच लॉचं शिक्षण घेतलं आणि इथंच वकिली सुरू केली सतीश शिंदे हे नाव हाय प्रोफाईल सेलिब्रिटी प्रकरणांसाठी काही नवं नाही त्यांनी याआधीही बॉलिवूडमधल्या अनेक स्टारची बाजू मांडली आहे कोर्टात पण त्यांच्या करिअरला खली खरी जी काही कलाटणी असते ती मिळाली ती संजय दत्त प्रकरणामुळं एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट प्रकरणात आपला युक्तिवाद मांडण्यासाठी संजय दत्तनं एक वकिलांची मोठी फौज आपल्या मदतीला घेतली होती या वकिलांच्या फौजेत सतीश मानेशिंदेंचंही नाव होतं अतिगंभीर आरोप असतानाही माने शिंदे यांनी संजय दत्तला जामीन मिळवून दिला होता त्यानंतरच हाय प्रोफाईल प्रकरणात हमखास न्याय मिळवून देण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणून सेलिब्रिटी लोक माने शिंदेंकडे येऊ लागले दोन हजार दोन मध्ये मद्यसेवन करून गाडी चालवल्या प्रकरणात सलमान खानवर गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात माने शिंदेच वकील होते आणि त्यांनी सलमानला जामीनही मिळवून दिला होता अगदी अलीकडचं प्रकरण घ्यायचं झालं तर रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शविक यांचं नाव घेता येईल सुशांत सिंह आत्महत्येनंतर या दोघांनाही ड्रग्ज प्रकरणात एन सी बीनं अटक केली होती या दोघांची बाजू मांडली सतीश माने शिंदेंनी आणि दोघांनाही जामीन मिळाला सतीश माने शिंदे पालघर प्रकरणातही विशेष सरकारी वकील आहेत आता मुद्दा येतो तुम्ही विचाराल की सतीश माने शिंदेंच्या या हाय प्रोफाईल एंट्रीचं राज काय हाय प्रोफाईल प्रकरणं हाताळण्यासाठी तुमच्याकडे तसा ही हवा तुमच्याकडे तसे कॉन्टॅक्ट्स हवेत म्हणजे तुम्ही दिग्गज वकिलाकडे काम केलं तर ते तिथं तुम्हाला मोठमोठी प्रकरणं मिळू शकतात तिथं तुमचे कॉन्टॅक्ट्स मिळू शकतात तयार होऊ शकतात सतीश माने शिंदेंनाही असंच मार्गदर्शन मिळालं देशातले सुप्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली त्यांनी जवळपास दहा वर्ष जेठमलानी यांच्यासोबत काम केलं याच काळात त्यांनी फौजदारी कायद्याचा कीस पाडला अक्षरशः नेते अभिनेते आणि इतर बड्या मंडळीची प्रकरणं हाताळली सेलिब्रिटी वकील असलेल्या से सतीश मानेसिंदे यांची फीस ही तेवढीच तगडी आहे बॉलिवूड लाईफच्या एका रिपोर्टनुसार माने शिंदे एखादी केस लढत असतील तर त्यासाठी दिवसाला दहा लाख रुपये शुल्का करतात म्हणजे दहा लाख त्यांची दिवसाची फीस आहे एवढी दणकावून फी घेत माने शिंदे सेलिब्रिटी लोकांना न्याय मिळवून देतात माने शिंदे यांच्या वकिलीचे काही किस्से तुम्ही ऐकले असतील वाचले असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मुंबई तकला यूट्यूबवर सबस्क्राईब करा सोशल मीडियावर फॉलो करा थँक्यू लॉग इन करा तक डॉट इनवर